नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे। आज मराठी राजभाषा दिन, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या करोड करोड शुभेच्छा। मराठी राजभाषा दिन हा कविवर्य, लेखक, नाटककार वी वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं साजरा केला जातो। या निमित्तानं आपण मराठी भाषा, संस्कृती आणि भाषा आणि संस्कृतीचा नेमका काय संबंध असतो, भाषा लुप्त झाली म्हणजे नेमकं काय होतं आपल्या याच्यात, तर महाराष्ट्रामध्ये अशी म्हण आहे की दर 300 मैलावरती भाषा बदलत असते। भाषेचं इतकं वैविध्य आणि इतकं सौंदर्य या देशात आणि जगात आहे, त्यामुळे आज आपण या विषयावरती बोलणार आहोत। आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत पद्मश्री डॉक्टर गणेश देवी सर आहे। सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये। गणेश देवी सर हे भाषेचे अभ्यासक आहेत। त्यांनी खास बडोद्यापासून तेजगड इथे भाषेचं खूप सुंदर प्रकारचं संग्रहालय किंवा म्युझियम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे। लुप्त होणाऱ्या बोली, भाषा, लिपी या संदर्भात सरांचा खूप मोठा दांडगा अभ्यास आहे आणि त्या संदर्भात ते एक शासनाला असेल, लोकांना असेल, वेळोवेळी त्या संदर्भामध्ये जागृत करत असतात। अहोरात्र सरांचं काम सुरू असतं। वास्तविकता मॅक्स महाराष्ट्रचं भाग्य आहे की त्यांनी त्यांच्या ह्या अमूल्य आणि व्यस्तता असणाऱ्या संपूर्ण कामातून मॅक्स महाराष्ट्रसाठी वेळ दिला। सर, भाषा आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये हे आपल्याकडून आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे, तर तुम्ही त्या संदर्भात बोलावं असं मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व श्रोत्यांना भाषा दिनाच्या संदर्भात माझ्याकडून अभिवादन। माणूस प्राणी निर्माण झाला तेव्हा अन्य जनावरांच्या पेक्षा वेगळे पण माणसाला जे मिळालं ते भाषेचं मिळालं। ती भाषा कमवायला, विकसित, त्याचा विकास करायला केवळ ध्वनी या कपॅसिटीचा विकास करायला होमो सेपियनला कितीतरी लाख वर्ष लागली, पण एकदा ती कपॅसिटी निर्माण झाल्यानंतर या क्षमतेचा वापर केवळ ध्वनीला सांकेतिक रूप देऊन आपल्या मनातले किंवा आपल्या मेंदूतले विचार दुसऱ्या मानव प्राण्यापर्यंत पोचवायचं स्किल माणसानी हस्तगत केलं आणि हा एक संपूर्ण उत्क्रांतीच्या, जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या प्रवासातला अत्यंत महत्वाचा टप्पा होता। हे स्किल जे केवळ सांकेतिक आकाराचे ध्वनी, सांकेतिक रूपाचे ध्वनी एकत्र करून विचार प्रकट करणं, अभिव्यक्ती करणं, हे स्किल आल्यानंतर माणूस प्राणी त्याच्या मूळच्या ठिकाणापासून प्रवाही बनला, स्थलांतरित होत गेला आणि संपूर्ण जगभर पसरला। म्हणजे या सगळ्या प्रवासाला आउट ऑफ आफ्रिका मॉडर्न ह्युमन्स अशा प्रकारे वर्णना येत। ही घटना 70,000 वर्षापूर्वी झालेली। ध्वनीच्या आधार शब्द बनव, त्या शब्दाचे वाक्य आणि त्या वाक्यांनी आपल्या डोक्यातले मनातले विचार प्रकट करणं ही फार अवघड क्रिया जेव्हा आली तेव्हा माणसाच्या कुटुंबाची आणि समाजाची सुंदर झाली। आपण ज्याला संस्कृती म्हणतो तो टप्पा यायला फार काळ लागला। जवळपास हा प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे 55,000 ते 60,000 वर्षांनी हा संस्कृती विषय मानवी जीवनात उतरला। म्हणजे आदी भाषा आणि ती फार काळ चालत आलेली भाषिक परंपरा आणि त्यानंतर संस्कृती
ज्याप्रमाणे भाषा माणसाच्या मनातले किंवा डोक्यातले विचार दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवते, त्याप्रमाणे संस्कृती एका पिढीची स्मृती, साठवलेली स्मृती दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवते. इंग्रजी मधला ट्रॅडिशन जो शब्द आहे तो त्या अर्थाने बराच व्यक्ती चांगल्या रीतीने संस्कृतीची करू शकतो असा आहे. ट्रॅडिशन म्हणजे टू ट्रेड ऑन, टू कॅरी फॉरवर्ड, टू हँड डाऊन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला काहीतरी देणं, याला इंग्रजीमध्ये ट्रॅडिशन म्हणतात. संस्कृती शब्द आपल्याकडे जो वापरला जातो त्याचा अर्थ मुळात फार वेगळा होता, त्या मुद्द्याकडे मी येईन. पण आत्तापुरता असं म्हणू शकू की संस्कृती म्हणजे समाजाच्या बसलेल्या घडीची स्थिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचं काम, हे संस्कृतीचं काम असतं. आणि ती जी बसलेली समाजाची घडी असते त्याला समाज व्यवस्था म्हणतात. म्हणजे भाषा हे माध्यम आहे, समाज व्यवस्था ही वस्तुस्थिती आहे, आणि संस्कृती ही एक प्रकारची कृती आहे, ऍक्शन आहे. ही कृती जर चांगल्या रीतीने केली, जर विधायक रीतीने केली तर त्याला संस्कृती म्हणतात, आणि जर ती विघातक रीतीने केली तर त्याला विकृती म्हणतात. आपण ज्याला सामान्यतः संस्कृती समजतो म्हणजे ताजमहाल, कुतुब मिनार किंवा किल्ले किंवा सुंदर स्थळ, ही संस्कृतीचा एक छोटासा भाग असते. पण बाकी सगळी अन्य संस्कृती जी असते ती इनव्हिजिबल किंवा अदृश्य स्वरूपात आपल्याला व्यापून घेरून राहिलेली असते. ज्या रीतीने आपण एखादी व्यक्ती बघितल्यानंतर उठतो किंवा बसतो, एखाद्या व्यक्तीशी बोलताना आपण झुकतो किंवा ताठ उभा राहतो, हा आपल्या संस्कृतीचा भाग असतो. एखाद्या ठिकाणी आपण स्मित करतो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण मोठमोठ्यांनी हसू शकतो, हा आपल्या संस्कृतीचा भाग असतो. किंवा काही शब्द आपण स्वतःशी बोलू शकतो पण काही शब्द आपण इतरांशी बोलू शकतो, हा आपल्या संस्कृतीचा भाग असतो. म्हणजे काय न करावं आणि काय करावं या दोन्ही गोष्टी संस्कृतीमुळं नक्की केलेल्या असतात, आणि त्याच्या भारामध्ये, त्याच्या आवरणामध्ये, त्याच्या ताकदीवर मानवी समाज एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमण करत असतो. आपण जेव्हा मराठी संस्कृती असा शब्द प्रयोग करतो तेव्हा आपल्या मनात आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या चालीरीती, सगळ्या परंपरा, आपण मिळवलेली सगळी कलांची गुणांची संपत्ती, आपल्या समाजात झालेल्या महान व्यक्ती आणि त्यांच्या स्मृती, आपल्या समाजाशी निगडीत असलेल्या असलेले काही आनंदाचे क्षण, आपल्या समाजातून निर्माण झालेली काही चांगली पुस्तकं, काही चांगली नाटकं, काही चांगली गीतं, काही चांगले कलाकार, अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर एकदम येतात. पण महाराष्ट्राची संस्कृती हा शब्द प्रयोग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे ध्यानात घ्यायला पाहिजे की ज्याला सध्या आपण महाराष्ट्र म्हणतो त्या प्रदेशामध्ये, त्या भूभागामध्ये मानवी वस्ती सुमारे 45,000 वर्ष राहिलेली आहे. त्या दिशेने झालेली उत्खनन संशोधन हे आपल्याला सगळं पटवून देऊ शकतील. आणि हे सगळे मानव तेव्हापासूनचे कोणती ना कोणती भाषा बोलत होतेच. त्यामुळं जेव्हा संस्कृत या देशात आली त्या आधी आपल्या प्रदेशातले मानव समूह भाषा बोलत होते. ते केवळ एकच भाषा बोलत असतील काय, या प्रश्नाचं उत्तर ते केवळ एकच भाषा बोलत नव्हते असं स्पष्ट आहे. त्यांच्या अनेक भाषा होत्या, छोट्या छोट्या समुदायांच्या भाषा होत्या, आणि ह्या सगळ्या भाषा काळामध्ये आणि त्याच्या आधी प्राकृत हे नाव दिलं गेलेलं आहे.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये प्राकृतचा वावर होता, प्राकृत हा अनेक भाषांचा संच म्हणू शकू, त्याचप्रमाणे पूर्व भारतात म्हणजे ओरिसा, बंगाल आणि आसाम सुद्धा उत्तर पूर्व तिथं पाली नावाच्या भाषांचा संच होता, दक्षिणेकडे तमिळ किंवा तमिळची मातृभाषेली हा भाषांचा संच होता, म्हणजे द्रविडिक पाली आणि प्राकृत असणाऱ्या एका भूखंडामध्ये एका सब कॉन्टिनेंट मध्ये संस्कृत येऊन पोहोचली, त्यानंतर संस्कृत आणि प्राकृत म्हणजे मराठीचं मूळचं स्वरूप यांचा संयोग होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया जवळपास 1600-1700 वर्ष चालत राहील आणि त्यातून निर्माण झालेली भाषा म्हणजे मराठी भाषा. पण त्याआधी महाराष्ट्राची आपली स्वतःची काही संस्कृती होती का केवळ संस्कृत आल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती उभी राहिली, किंवा संस्कृतचे संस्कार प्राकृतवर झाल्यानंतर संस्कृती निर्माण झाली? या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर असं आहे की आपल्या प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेती ही कृती, शेतीचा ही कृती सुमारे आजपासून 6000 वर्षापूर्वीपासून आहे. 6 ते 7 हजार वर्ष या राज्यामध्ये लोक शेती करतात आणि त्या शेतीला संबंधित असलेले सगळे शब्द या प्राकृतमध्ये निर्माण झालेले होते. उदाहरणार्थ आपले आपलं उखळ किंवा जात हे शब्द संस्कृत मधले नाही, ते आपल्या उपदेशीय प्राकृत मधले शब्द आहेत. कुणाचं तरी उखळ पांढरं झालं या वाक्यामध्ये पांढरा शब्द जरी संस्कृत पासून आला असला तरी उखळ शब्द प्राकृत मधला. त्यामुळे जर आपण एखाद्या आपल्या संस्कृतीची कल्पना एखाद्या पिझ्झाच्या स्वरूपात केली तर त्याचा जो बेस आहे तो प्राकृत आहे आणि त्यातून जे ते संस्कृत मधनं आहे आणि त्याचा बेस मुळात प्राकृतचा. असं असल्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी संस्कृतीमध्ये शुभ आणि अशुभच्या कल्पना, योग्य आणि अयोग्याच्या कल्पना संस्कृतच्या संपर्काआधी नक्की झालेल्या आहेत. महाराष्ट्र संस्कृती ही सतत प्रभावी असल्यामुळं जेव्हा संस्कृत भाषा भारतात लयाला गेली म्हणजे सुमारे 700-800 7व्या 8व्या शतकामध्ये, त्यानंतरही महाराष्ट्रातली प्राकृती प्रभावी राहील प्रवाही इतर कवींच्या लेखनातून रचनातून फार स्पष्टपणे बघायला मिळत. हे मराठी संस्कृतीचे प्रवाही वाहत आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतो. मग त्यात इंग्रजीचा प्रभाव पडला, त्याआधी पर्शियनचा प्रभाव पडला, त्याआधी अरेबिकचा प्रभाव पडला, त्याही आधी अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव पडला, अधिक भाषांचा प्रभाव पडला. पण या प्रवाहाने त्या सगळ्या प्रभावांना समाविष्ट करून घेऊन आपलं प्रवाहण्याचं काम सातत्याने सुरू ठेवलेलं आणि म्हणून मराठी भाषेला भविष्यातही फारसा धोका नाही हे मी इथं नमूद करू. जगातल्या केवळ बोलणाऱ्यांच्या संख्येने जर पाहिलं तर जगातल्या पहिल्या 3 भाषांच्या मध्ये मराठीचा समावेश. सध्या जगात युनेस्कोच्या अंदाजाप्रमाणे 6000 भाषा आहेत. त्या 6000 पैकी पहिल्या 30 मध्ये संख्येच्या दृष्टीतनं मराठीचा समावेश होतो
पण त्या 30 भाषांच्या पैकी अशा भाषा की ज्यांचा इतिहास किमान 2000 वर्षाचा आहे किंवा त्याहून जास्त आहे अशा जर काढल्या तर त्या केवळ 8 किंवा 9 भाषा नसतात, त्यातही मराठीचा समावेश. अर्थात हे मी ज्यासाठी सांगतो तेव्हा आपल्या प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटणं फार स्वाभाविक आहे. तथापि मी जरूर सांगू इच्छितो की केवळ त्या अभिमानाने आपली मराठी महान होत राहणार नाहीये. जर मराठीला ज्ञानाची भाषा केली नाही तर मराठीची स्थिती सुद्धा हलाकीची होऊ शकते. जगातल्या अनेक भाषा मरत चाललेल्या आहेत, क्षीण होत चाललेल्या आहेत, फार बोकट होत चाललेली आहे. तशी स्थिती मराठी तर मराठीची स्थिती तशी होऊ नये यासाठी मराठीला ज्ञान भाषा बनवणं गरजेचं आहे. आणि त्याहूनही जास्त गरजेचं आहे की मराठी भाषिकांना मराठी भाषा विस्तारात व्यवसाय मिळावेत अशी व्यवस्था करायला पाहिजे. ज्या क्षणी लहान अर्भकाच्या अंगात प्राण येतो तेव्हापासून ते अगदी शेवटपर्यंत प्राण निघून जाईपर्यंत भाषा सतत आपल्या बरोबरची असते. म्हणून निरंतरची आई भाषा तिला माझा कलाम आणि त्या भाषेने मला जे काही दिले त्या गोष्टीची निदान धम्यता व्यक्त करून तिचे माझे मनापासून प्रेमा आहे हे आनंदाने व्यक्त करून मी इथं थांबतो. मॅक्स महाराष्ट्रच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा या दिनानिमित्त शुभेच्छा.